बीड जिल्हा केज तालुक्यात मौजे विडा या गावी निजाम कालापासून एक रीत चालत आली आहे। ही परंपरा याही वर्षी विडेकरांनी चालूच ठेवली। यंदाच्या वर्षी गाढवावरून मिरवणूक काढण्याचे मानकरी ठरले आहेत श्रीमंत देशमुख यांचे जावई अमृतराजे देशमुख। बीड जिल्हा केज तालुक्यातील मौजे विडा या गावी निजाम कालापासून चालत असणाऱ्या परंपरेचा एक भाग म्हणून गेल्या 8 दिवसांपासून जावई शोध मोहीम विडेकरांनी सुरू केली। त्यातच रातंजन तालुका वैराग जिल्हा सोलापूर इथं रहिवासी असणारे अमृतराजे देशमुख हे गावकऱ्यांच्या हाती लागले। गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। अमृतराजे देशमुख यांना पकडण्यासाठी गावातील सरपंच सूरज पटाईत, तुकाराम पटाईत, चिंतामण काळे, उदय पवार, दीपक वाघमारे, अजय पटाईत, अशफाक शेख यांनी सहभाग घेत अमृतराजे देशमुख यांना घेऊन रात्री उशिरा विडा या गावी हजर झाले। आज शुक्रवार अमृतराजे देशमुख यांच्या गदर्भ सवारीचं आयोजन करण्यात आलं। गावातील ग्रामस्थांनी डीजे लावून त्यांची गावातून मोठ्या उत्साहात गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली आहे। मिरवणूक आटोपल्यानंतर गदर्भ सवारीचे मानकरी यांना हनुमान मंदिरात पूर्ण ड्रेस, सोन्याची अंगठी घालून मानसन्मान करण्यात आला। यावेळी गावातील लहान थोर महिला मंडळ सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली। असा हा उपक्रम महाराष्ट्रातच नाही तर देशात कुठंही पाहायला मिळत नाही। याची परंपरा निजाम काळातील ठाकूर अनंतराव देशमुख यांनी सुरू केली, ती आजतागत सुरू आहे आणि यापुढेही चालू राहील अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांसह सरपंच सूरज पटाई धनराज पवार यांनी एबी न्यूजशी बोलताना दिली आहे। सरपंच या नात्याने मी 90 वर्षापासून चालत आलेल्या अखंडपणे आमच्या गाववाल्याने जो हा उत्सव म्हणून या धुर्लिवंदनाच्या सणाकडे बघितलं जातं, हा सण इथून पुढे आम्ही ग्रामस्थ सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने मिळून हा सण आणि उत्सव साजरा करू। जरी महाराष्ट्रभर जरी हा सण जावायची दिंड गाडावर काढली जाते, हा सण जरी आगळा वेगळा वाटत असला तरी हा सण आम्ही सर्वजण सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा एक उत्सव म्हणून साजरा करतो आणि इथून पुढेही ही परंपरा अखंडितपणे चालू ठेवण्याचा ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंचच्या नात्याने मी सगळ्यांना उद्देश होतो। नमस्कार, प्रथम विडा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आमचा प्रतिवर्षीप्रमाणे धुलीवंदनाचा सण, या सणाचा विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये जावायची मिरवणूक ही गंधर्व स्वारीने होते। या मिरवणुकीचं पूर्ण देशामध्ये जल्लोषामध्ये उत्साहामध्ये स्वागत केलं जातं। त्याच पद्धतीने आमच्या विडामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी जावायची गंधर्व स्वारी होत आहे। यासाठी विडेकर व परिसरातील सर्व नागरिक सज्ज झालेले आहेत। आम्ही सर्वजण मिळून या गंधर्व स्वारीमध्ये जावायला गाडवावर पूर्ण गाववर मिरवणूक काढून त्यांना हनुमान मंदिरा इथे कपड्याचा आहेर आणि अंगठी देऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचा स्वागत करतो। परंपरा निजाम कालापासून सुरू आहे। तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांनी ह्या मिरवणुकीला सुरुवात केली होती, की आज सगळे चालू आहे आणि त्याच उत्साहाने आमचे विडेकर सर्वजण पार पाडतात। म्हणजे देशमुख राहणार मूळगाव रातंजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। कामानिमित्त मी केज तालुक्यामध्ये 2-3 वर्षापासून आहे तर रहिवासी म्हणून, तर इथली परंपरा कल्पना होती तर सुट्टी 1-2 दिवस अगोदर सुट्टी पण मारली होती, पण मार्च एंडिंग असल्यामुळे आणि बँकेत काम करत असल्यामुळे मला जास्त काळ काही सुट्टी मिळाली नाही। ते अचानक समजा केजचे सगळे ग्रामस्थ तिथे अचानक त्यांनी दहा टाकली आणि एबी न्यूज मराठीसाठी वसंत सोनवणे केज।